सब्सक्राइब करा आमचं चॅनल एमपीएससी एकलव्य आणि लेटेस्ट नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. वेलकम फ्रेंड्स, एमपीएससी एकलव्य एज्युकेशन प्लॅटफॉर्म चॅनल वरती आपले स्वागत आहे. आज आपण एसएससी जे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरच्या क्वेश्चन सेरीजच्या नेक्स्ट पार्टला सुरुवात करणार आहोत. या अगोदर आपण पार्ट वन आणि टू पाहिलेले आहेत, हा पार्ट नंबर थ्री आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. हा व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या एमआरटी मेन्स एक्झाममध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आपल्याला नक्कीच एक्झाममध्ये याचा फायदा होईल. चला तर मग क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. कन्सिडर द फॉलोइंग रिलेशन फॉर द टॉर्शनल स्टिफनेस. के टी इज इक्वल टू टी अपॉन थीटा, ऑप्शन नंबर दोन. के टी इज इक्वल टू जी जे बाय एल, ऑप्शन नंबर थ्री. के टी इज इक्वल टू जी थीटा अपॉन एल. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज करेक्ट. ऑप्शन नंबर एक, वन टू थ्री. ऑप्शन नंबर दोन. ऑप्शन नंबर दोन, वन अँड थ्री. ऑप्शन नंबर थ्री, वन अँड टू. ऑप्शन नंबर फोर, टू अँड थ्री. चला तर मग या प्रश्नाचं सोल्युशन पाहूया. आपल्याला मित्रांनो टॉर्जन फॉर्म्युला माहितीच आहे. टाओ बाय आर इज इक्वल टू टी बाय जे इज इक्वल टू जी थेटा अपॉन एल. जर आपण टी बाय जे इज इक्वल टू जी थेटा अपॉन एल हे कन्सिडर केलं, तर टी बाय थेटा इज इक्वल टू जी जे अपॉन एल, ह्याला आपण टॉर्शनल स्टिफनेस किंवा टॉर्शनल रिजिडिटी असं म्हणतो. मग ह्या ऑप्शन मध्ये वन अँड टू हे दोन्हीही इक्वल बरोबर आहे. टी बाय थेटा आणि जी जे अपॉन एल हे ऑप्शन नंबर तीन मध्ये दिलेले, ओनली वन अँड टू. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन, ओनली वन अँड टू. डिटरमाइन द चेंज इन द व्हॉल्यूम इन सेंटीमीटर क्यूब ऑफ अ ब्लॉक ऑफ लेंथ 15 सेंटीमीटर, विड्थ 10 सेंटीमीटर अँड हाईट 8 सेंटीमीटर अंडर गोज अ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन ऑफ 1/2500. याचं ऑप्शन दिलेलं आहे, ऑप्शन नंबर एक 0.004, ऑप्शन नंबर दोन 0.0004, ऑप्शन नंबर दोन 0.48, ऑप्शन नंबर फोर 0.048. चला तर मग याचं सोल्युशन पाहूयात. आता आपल्याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे काय माहिती आहे, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. आता आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम त्यांनी विचारलेलं आहे. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन दिलेली आहे 1/2500. तर ह्यावरच्या इक्वेशन मध्ये हे ज्या दिलेल्या व्हॅल्यू टाकल्या तर चेंज इन व्हॅल्यूम इज इक्वल टू 1200/2500. त्या जर कॅल्क्युलेशन केलं तर चेंज इन व्हॉल्यूम आपले येते 0.48. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन, 0.48. व्हॉट इज द स्लोप ऑफ द शिअरिंग स्ट्रेस, सॉरी व्हॉट इज द शेप ऑफ द शिअरिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस अ रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. ऑप्शन एक पॅराबोलिक, ऑप्शन दोन रेक्टॅंग्युलर, ऑप्शन तीन ट्रायंग्युलर, ऑप्शन चार बोथ रेक्टॅंग्युलर अँड पॅराबोलिक शेप. तर रेक्टॅंग्युलर क्रॉस सेक्शनसाठी शेअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्रॅम ही पॅराबोलिक असते, आपण फिगरमध्ये शो केलेलं आहे. आणि बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्रॅम ही ट्रायंग्युलर असते. बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ही न्यूट्रल ऍक्सिसला झिरो असते आणि ती अलॉंग द वॉल ही मॅक्सिमम असते. फिगरमध्ये ते शो केलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, पॅराबोलिक. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज ट्रू फॉर द शाफ्ट कनेक्टेड इन सेरीज टू इच अदर. थीटा वन इज इक्वल टू थीटा टू, टी इज म्हणजे टॉर्शन इज इक्वल टू टी वन प्लस टी टू, थिटा इज इक्वल टू थिटा वन प्लस थिटा टू. आणि ऑप्शन नंबर फोर आहे थिटा वन इज इक्वल टू थिटा टू अँड टी इज इक्वल टू टी वन प्लस टी टू बोथ.
तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, थीटा इज इक्वल टू थीटा 1 प्लस थीटा 2. ज्यावेळेस आपण दोन शाफ्ट हे सेरीज मध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस त्यांचा अँगल ऑफ ट्विस्ट हा पहिल्या शाफ्टचा अँगल ऑफ ट्विस्ट आणि दुसऱ्या शाफ्टचा अँगल ऑफ ट्विस्ट यांची सम असते, इक्विवलंट अँगल ऑफ ट्विस्ट. आणि टी इज इक्वल टू टी 1 इज इक्वल टू टी 2. If a rod of a dimension 20 by 20 is carrying an axial tensile load 10 kN, if the modulus of elasticity is 250 MPa, then the strain induced due to this load would be option 1 is 0.1, option 2 is 0.25, option 3 is 0.2, option 4 is 10. तर याचं सोल्युशन पाहूयात. आता परसेंटेज इलॉंगेशन ड्यू टू अ टेन्साइल लोड पी इज गिवन ॲज डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. आता आपल्याला डेल्टा एल अपॉन एल म्हणजे आपल्याला स्ट्रेन कॅल्क्युलेट करायचा आहे. मग डेल्टा एल अपॉन एल म्हणजे काय राहील? पी अपॉन ए ई. मग पी आपल्याला दिलेला आहे 10 किलो न्यूटन, म्हणजे न्यूटन मध्ये आपल्याला 10 × 10³ डिवायडेड बाय एरिया आपल्याला माहित आहे 20 बाय 20. आणि ई आपल्याला दिला आहे 250 MPa. 250 MPa म्हणजेच 250 N/mm². मग जर ह्याच्यावरून कॅल्क्युलेट केला तर स्ट्रेन आपल्या येईल 0.1. हे ऑप्शन नंबर 1 म्हणजे दिलेलं आहे. द डायग्रॅम शोन बिलो शोज द शिअरिंग फोर्स डायग्रॅम ऑफ अ बीम. हा ट्रायंगुलर शेअरिंग फोर्स शेअर फोर्स दाखवला आपल्याला ट्रायंगल. जर त्याचं बेंड, मग त्यांनी काय विचारलं, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट बेंडिंग मोमेंट डायग्राम ऑफ द अबाव शेअर फोर्स डायग्राम. जर शेअर फोर्स डायग्राम ही ट्रायंगुलर असेल, म्हणजे त्याचा जर स्लोप 1 असेल, सॉरी त्याची जर इक्वेशनची डिग्री 1 असेल, तर आपल्याला बेंडिंग फोर्स डायग्राम ही इक्वेशनची डिग्री 2 येते आणि त्याचा शेप पॅराबोलिक येतो. मग ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक आणि ऑप्शन नंबर 3 यामध्ये हे पॅराबोलिक आहेत. पण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कारण बी पसे आपल्याला शेअर फोर्स 0 आहे, म्हणजेच बी पसे आपल्याला मॅक्सिमम स्लोप असला पाहिजे ह्याचा बेंडिंग मोमेंट डायग्रामचा, आणि तो ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये बी पशे जो बेंडिंग मोमेंट डायग्रामचा स्लोप आहे तो निगेटिव्ह आहे आणि मिनिमम आहे, सॉरी, आणि ऑप्शन नंबर 1 मध्ये तो मॅक्सिमम आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. द प्रॉपर्टी ऑफ अ वर्किंग सिस्टीम विच चेंजेस ॲज द हीट इज सप्लाय टू द वर्किंग फ्लुइड इन अ रिव्हर्सिबल मॅनर इज नोन ॲज एन्ट्रॉपी, एन्थाल्पी, एक्सटर्नल एनर्जी, इंटरनल एनर्जी. आता ज्यावेळेस आपण हीट सप्लायड करतो एखाद्या सिस्टीमला, त्यावेळेस हीट सप्लायड करतो किंवा हीट काढून घेतो, त्यावेळेस त्या सिस्टीमची एन्ट्रॉपी ही कमी किंवा जास्त होते. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, एन्ट्रॉपी. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, होल्ड ट्रू फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपल्याला माहित आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आता ह्याच्यानुसार ऑप्शन मध्ये बघूया काय काय ऑप्शन दिलेत. द एन्ट्रॉपी ऑफ अ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. एन्ट्रॉप फर्स्ट लॉ हा एन्ट्रॉपी बद्दल काय सांगत नाही, तो सेकंड लॉ मध्ये सांगितलेला एन्ट्रॉपीचा कन्सेप्ट. टोटल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर 3, टोटल इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. वर्क डन बाय द सिस्टम इज इक्वल टू द हीट ट्रान्सफर बाय द सिस्टम. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, टोटल एनर्जी ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. टू हीट इंजिन्स ऑपरेटिंग बिटवीन द टेम्परेचर्स 2000 K अँड टी डिग्री केल्विन टू
500 Kelvin respectively. What is the intermediate temperature if the efficiency of the both the cycle is same? ज्यावेळेस आता ह्याचं सॉल्युशन पाहूयात. ज्यावेळेस आपली दोन इथं हीट इंजिन दाखवलेले आहेत, एक आहे 2000 केल्विन टू 10 केल्विन आणि दुसरं आहे टी टू 500 केल्विन. ज्यावेळेस आणि ह्या दोन्ही ह्याची इफिशियन्सी सेम आहे हीट इंजिनची. ज्यावेळेस दोन्ही अशा कंडिशन दिलेली असते की दोन्ही हीट इंजिनची इफिशियन्सी सेम आहे, त्यास इंटरमिजिएट टेम्परेचर हे स्क्वेअर रूट असतं त्या दोन्हींच्या ह्याचं प्रोडक्टचं, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ टू इथं स्क्वेअर रूट ऑफ 2000 इंटू 500 ह्याचं योग्य उत्तर आहे. मग त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर योग्य उत्तर येईल इंटरमिजिएट टेम्परेचर इक्वल टू 1000 केल्विन. फिगर मध्ये पाहू शकतो आपण. कार्नोट हीट पंप इज वर्किंग विथ एन इफिशियन्सी 50%. If the cycle is converted into heat pump after reversing, then what is the coefficient of performance of heat pump? मित्रांनो इथं त्यांनी देताना प्रश्न थोडा चुकीचा दिलाय. अ कार्नॉट हीट इंजिन असं पाहिजे होतं. अ कार्नॉट हीट इंजिन इज वर्किंग विथ एन इफिशियन्सी ऑफ 50%. इफ अ सायकल इज कन्व्हर्टेड इन टू हीट पंप आफ्टर रिव्हर्सिंग, देन वॉट इज द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप. आता ह्याचं सोल्युशन पाहूयात. आता आपल्याला माहित आहे सीओपी ऑफ हीट पंप म्हणजे काय असतं, तर टी हायेस्ट अपॉन टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट. आणि इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन आपल्याला माहित आहे 1 - T lowest upon T highest. आता इफिशियन्सी आपल्याला दिलेली 0.5 = 1 - T lowest upon T highest. आता टी लोएस्ट आणि टी हायेस्ट याच्यावरून आपण कॅल्क्युलेट केला तो 0.5 आला. आता ही आलेली व्हॅल्यू ही सीओपी ऑफ हीट पंप हिच्या फॉर्म्युल्यात टाकली तर सीओपी ऑफ हीट पंप इज इक्वल टू 1 - T lowest upon T highest = 1 - 0.5. मग ह्याच्यावरून सीओपी ऑफ हीट पंप इज इक्वल टू 2. असे मित्रांनो इथं कॅल्क्युलेटरचा यूज अलाउड नाही आपल्याला आरटीओ मेलच्या एक्झाम मध्ये, त्यामुळे असे सोपे सोपे आणि जे लगेच येणारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही ठेवली पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज ट्रू फॉर द सेम कॉम्प्रेशन रेशियो अँड हीट ऍडेड. आता ज्यावेळेस सेम कॉम्प्रेशन रेशियो अँड हीट ऍडेड ही सेम असते, त्यावेळेस आपली ऑटो सायकलची इफिशियन्सी ही डिझेल सायकलच्या इफिशियन्सीपेक्षा जास्त असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, डिझेल सायकल इफिशियन्सी इज लेस दॅन ऑटो सायकल इफिशियन्सी. द थर्मल इफिशियन्सी ऑफ अ डिझेल इंजिन लाईज इन द रेंज ऑफ. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन, फॅक्च्युअल डाटा तो लक्षातच ठेवला पाहिजे. आपली थर्मल इफिशियन्सी ऑफ अ डिझेल इंजिन इज 45 to 50% असते. व्हॉट इज द अदर नेम ऑफ द ड्युअल सायकल? ज्युल सायकल, ऑटो सायकल, डिझेल सायकल आणि मिक्सचर सायकल. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, मिक्सचर सायकल. तर मिक्सचर सायकल का म्हणतो, कारण हीट ही जी ऍड होते ते आपल्याला बहुत कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरला होते, त्याच्यामुळे आपल्याला ड्युअल सायकलला मिक्सचर सायकल असंही म्हणतो आपण. हाऊ द हीट ऍडिशन इन ड्युअल सायकल टेक्स प्लेस. आताच मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये हीट ऍडिशन होते आणि नंतर कॉन्स्टंट प्रेशर मध्ये होते. आता हे इथं फिगर मध्ये दाखवलेलं आहे. तर हीट ऍडिशन बघा 3:1:2 हे ऍडिएबॅटिक कॉम्प्रेशन आहे, 2:3 हे हीट ऍडिशन ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे आणि 3:4 हे हीट ऍडिशन ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि 4:5 हे ॲडिओबॅटिक एक्सपान्शन आहे आणि हीट रिजेक्शन केली जाते ती हीट रिजेक्ट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, हीट इज ॲडेड फर्स्ट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड देन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. फॉर विच टाईप ऑफ द इंजिन कार्नॉट सायकल हॅज द मॅक्झिमम इफिशियन्सी. आपल्याला माहिती आहे कार्नॉट सायकलची मॅक्झिमम इफिशियन्सी ही फक्त आणि फक्त रिव्हर्सिबल इंजिनसाठी असते.
त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रिव्हर्सिबल इंजिन. विच सायकल इज मोस्टली यूज इन हाय कॉम्प्रेशन इंजिन. तर हाय कॉम्प्रेशन इंजिन हे कुठे यूज केलं जातं? जिथं आपल्याला हाय स्पीड इंजिन असतात, तिथं स्पीड आणि आपल्याला स्पीड जास्त हवं असतं, तिथं आपण हाय कॉम्प्रेशन इंजिन यूज करतो. आणि मग हाय कॉम्प्रे डिझेल ऑप्शन मध्ये पाहूयात, डिझेल सायकल, ड्युअल सायकल, ऑटो सायकल आणि ज्युल सायकल. आता हाय स्पीड इंजिनसाठी आपण ड्युअल सायकल वापरतो, म्हणून इथं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हाय कॉम्प्रेशन इंजिन मध्ये आपल्याला ही ड्युअल सायकल आपण यूज करतो. अँड इन्व्हेंटर सेज ही हॅज इन्व्हेंटेड अन इंजिन विच विल रिजेक्ट 20% ऑफ हीट ऍब्सॉर्ब फ्रॉम द सोर्स अँड द इंजिन ऑपरेट्स बिटवीन 2000 केल्विन अँड 500 केल्विन. व्हॉट काइंड ऑफ इंजिन इज इट? इट इज ऑप्शन ए कर्नट इंजिन, डिझेल इंजिन, ड्युअल इंजिन, इम्पॉसिबल इंजिन. आता या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. आता त्यांनी दिलंय ते दोन टी लोएस्ट अँड टी हायेस्ट, याच्यामध्ये त्यांनी आपण पहिल्यांदा कार्नोट इंजिनची इफिशियन्सी काढून घेऊयात. मग कार्नोट इंजिनची इफिशियन्सी 1 - 500/2000 ती आली 75%. आणि त्या इन्व्हेंटरनी दिलेल्या क्रायटेरियाने आपण इफिशियन्सी काढून घेऊयात. इफिशियन्सी इक्वल टू वर्क आउटपुट अपॉन हीट ऍडेड. आता वर्क आउटपुट काय आहे? तर क्यू इन मायनस क्यू आउट, ते 80% आलं अपॉन 100. क्यू इन हे 100% आहे, मग इफिशियन्सी इज 80% आहे. आता आपल्याला माहित आहे की कार्नोट सायकलची इफिशियन्सी सगळ्यात जास्त असते, पण इथं कार्नोट सायकलची इफिशियन्सी ही दिलेल्या इंजिनच्या इफिशियन्सीपेक्षा कमी येते, त्याच्यामुळे हे इम्पॉसिबल इंजिन आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, इट इज अन इम्पॉसिबल इंजिन. ऍट व्हॉट कट ऑफ डज द इफिशियन्सी ऑफ डिझेल सायकल अप्रोचेस टू ऑटो सायकल? 0, 1/5, 1/4, 2. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस कट ऑफ 0 असतो, कट ऑफ म्हणजे काय तर इफ व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन टू द व्हॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन, तर ह्या कट ऑफ रेशोला इफिशियन्सी ऑफ द डिझेल सायकल ही आणि ऑटो सायकलची सेम असते, तर ते व्हॅल्यू काय तर ते आहे 0. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 0. इन अ सायक्लिक प्रोसेस द वर्क डन बाय द सिस्टम इज 20, -30, -5 and 10. व्हॉट इज द नेट हीट इन किलो जूल फॉर द सायक्लिक प्रोसेस? -5, 0, 5 and 10. आता ह्याचं सोल्युशन पाहूया. आता आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डी क्यू इज इक्वल टू सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. आता त्यांनी डायरेक्टच दिलेलं आहे वर्क, आपल्याला माहिती आहे वर्क डन बाय द सिस्टीम आपण पॉझिटिव्ह घेतो आणि वर्क डन ऑन द सिस्टीम हे निगेटिव्ह घेतो. त्या वर्कच्या जर व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकल्या 20 - 30 - 5 + 10 ह्याची व्हॅल्यू येते -5, म्हणजेच नेट हीट किलो जूल इन किलो जूल फॉर द सायक्लिक प्रोसेस इज इक्वल टू -5. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1, -5. हीट रिजेक्शन टेक्स प्लेस इन कार्नोट सायकल ऍट आयसोट्रॉपिक कॉम्प्रेशन, आयसोट्रॉपिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, आयसोथर्मल एक्सपान्शन. आता मित्रांनो पीव्ही डायग्राम एकदा चेक करूयात कार्नोट सायकलची. आता 1 to 2 आपल्याला माहिती आहे रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन, त्याच्यामुळे आपल्याला हीट ऍडिशन होते. 2 to 3 आहे रिव्हर्सिबल ऍडिएबॅटिक एक्सपान्शन. 3 to 4 आहे रिव्हर्सिबल आयसोथर्मल कॉम्प्रेशन, त्याला हीट रिजेक्शन होते. आणि 4 to 1 आहे रिव्हर्सिबल ऍडिएबॅटिक कॉम्प्रेशन. आता आपल्याला विचारले की हीट रिजेक्शन कशात होतं, तर हीट रिजेक्शन आपल्याला 3 to 4 मध्ये होतं, म्हणजे रिव्हर्सिबल आयसोथर्मल कॉम्प्रेशन. तर या प्रश्नाचं योग्य, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. व्हॉट इज द रिझल्टंट ऑफ द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम विथ इंटरनल एनर्जी इज यू नॉन एज. आता आपल्याला माहिती आहे एन्थाल्पीचा फॉर्म्युला होता, एन्थाल्पी
H इज इक्वल टू यू प्लस पी वी, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एन्थाल्पी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन डेल क्यू मायनस इंटिग्रेशन डेल डब्ल्यू फॉर अ प्रोसेस? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार झिरो. म्हणजेच सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डेल क्यू मायनस सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डेल डब्ल्यू इज इक्वल टू झिरो फॉर अ प्रोसेस. If the efficiency of a car not cycle is 40%, then the COP of the if the efficiency of Carnot engine is 40%, then the COP of the Carnot refrigerator will be 1, 1.5, 2.5, 3. आता ह्याचं सोल्युशन बघूया. आता आपल्याला दिले कार्नोट सायकलची इफिशियन्सी दिली 40%. त्याच्यावरून आपण टी लोएस्ट अपॉन टी हायेस्ट काढूया. टी लोएस्ट अपॉन टी हायेस्ट हा 0.6 आला. आणि आता सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर माहित आहे आपल्याला, टी लोएस्ट अपॉन टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट. मग त्याच्यावरून 1 अपॉन टी हायेस्ट मायनस टी लोएस्ट मायनस 1. आणि इज मग सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर इज इज इक्वल टू 6/4 येईल. म्हणजेच ती येईल 1.5 ऑप्शन नंबर 2. ट्रिपल पॉइंट ऑन अ टीएस डायग्राम इज अ लाईन अ पॉइंट अ ट्रायंगल नॉट प्रेझेंट. आता हे पाहूयात आपण डायग्राम थ्रू. हे पहा ट्रिपल पॉइंट. आता ट्रिपल पॉइंट म्हणजे काय, तर ती एक लाईन आहे आणि क्रिटिकल पॉइंट आहे जो त्या डायग्रामवरचा तो हा एक पॉइंट आहे. आणि एच आणि पी ही सॅच्युरेटेड वेपर लाईन आणि वेगवेगळे रिजन दाखवले आहेत. व्ही एल एस प्लस एल म्हणजे सॉलिड प्लस लिक्विड, लिक्विड आणि वेपर. तर मित्रांनो ही आपल्याला लक्षात असली पाहिजे. हे चार प्रश्न विचारले जातात. विच डिनोटेड पाथ इज फॉलोड बाय अ ड्युअल सायकल इन द बिलो पी व्ही डायग्राम? आता मित्रांनो मग असे सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की 1 to 2 हे कॉम्प्रेशन आहे, 2 to 3 हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन आहे आणि 3 to 5 हे कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲडिशन आहे, 5 to 7 हे आपलं एक्सपान्शन आहे आणि 7 to 1 हे कॉन्स्टंट प्रेशर हीट सॉरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1, 2, 3, 5, 7 आणि 1 ऑप्शन नंबर 3. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा. तसेच MPSC एकलव्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.